पूर्वीपासूनच त्यांचे चार चार टर्म झाले आहेत. पूर्वीपासून लोक मालक सांगतात, परंतु ते कशाचे मालक आहे आम्हाला पण आजपर्यंत माहित नाही. कारण की त्यांची स्वतःची एक पिठाची गिरणी तो पण मालक आम्ही आहे म्हणून ऐकलो नाही, आणि आयटी पार्क तर त्यांनी आणू शकतच नाही. आणि दुसरी गोष्ट, आता चर्चा अशी सुरू आहे, आतापर्यंत मी ऐकलो होतो की काही माजी नगरसेवकांना किंवा पदाधिकाऱ्यांना त्यांनी मटका घेण्यासाठी मदत करतात, परंतु आता अशी चर्चा आहे जनतेमध्ये की स्वतः जे आहे ना त्यामध्ये पार्टनर आहे. आणि लोक सांगायला लागलेत, आता पूर्वी जे आहे ना आमदार देशमुख मालक म्हणत होते, आता सांगायला लागलेत की ते मटकेवाले देशमुख मालक म्हणा लागले. म्हणजे ह्यांची जे आहे ना जे क्रेज आहे किंवा नाराजगी आहे ते शहर उत्तरच्या अख्ख्या सोलापूरमध्ये जे आहे ना त्यांच्या विरोधात वाढलेली आहे. आता काय त्याचा खुलासा त्यांनीच करावा. जनतामध्ये अशी चर्चा आहे, मी आरोप करत नाही, जनता सांगत आहे की मालक पण त्यामध्ये पाठणार आहे. आता कोण काय सांगतायत काय नाही राजकारणामध्ये तो तुम्हाला तर सर्व माहितच आहे. आणि या ठिकाणी सुसंस्कृत जे भाजप होता ते अटल बिहारी वाजपेयी अडवाणी साहेबांचा जो पक्ष होता ते होता. आता हे मोदी आणि तुमचं जे अमित शहाचे जे पक्ष आहे हे सुसंस्कृत भाजप राहिलेलं नाहीये. हे दंडलशाही, लोकशाही आणि आईज, जसं ताई सांगितले, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, हे यांची जे आहे ना हे सुसंस्कृत जे आहे ना भाजपची सरकार सध्या चालू आहे. आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा जेव्हा निवडणूक लागली महेश अण्णा कोठे 2009 ला त्यांच्या विरोधात थांबले होते, तेव्हा महेश अण्णा कोठेना त्या ठिकाणी 12 ते 13 हजारची लीड होती. फक्त त्या ठिकाणी 3 ते 4 हजारची लीड जे आहे ना बीजेपीचे देशमुख यांना होती. परंतु नंतर जे आहे ना 2012ची निवडणूक झाली, 2 प्रभाग झाले 17 आणि 18, त्या ठिकाणी 4 उमेदवारचा जे आहे ना त्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला आणि खूप मोठ्या फरकाने त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला. मग नंतर जे आहे ना 2 प्रभाग झाले 10 आणि 11, त्या ठिकाणी 4-4 म्हणून 8 उमेदवार होते. 8 पैकी 1 ही उमेदवार त्या ठिकाणी ह्या भाजपचे 4 टर्मचे आमदार निवडून आणलेले नाही, एकही नगरसेवक आणले नाही. मी चॅलेंज देऊन सांगतो, त्यांनी सांगू द्या, एकही नगरसेवक त्यांनी निवडून आले नाही. म्हणजे ते बाले किल्ला जे आहे ना ते महेशांना कोठेंचाच आहे आणि त्या ठिकाणी ते कोणत्याही पक्षात त्यांनी थांबले तरी त्या ठिकाणी त्यांच्याच पॅनल येत नाही. की स्वप्न पाहणे हा चुकीचा नाही. आणि त्यांनी सांगतात की 1500 मतांची लीड घेतली, 1500 मतांची जे लीड घेतली आहे ते प्रभाग क्रमांक 11 ते मतदारसंघ जे आहे ना ते सेकंड लास्ट लहान प्रभाग होता, त्यामध्ये 18,000 काहीतरी शिल्लक वर जे आहे ना 18 ते 19 हजारचा मतदारसंघ होता, परंतु त्यामध्ये 11,000 काहीतरी चिल्लर जे आहे ना त्यामध्ये मतदान झालेला होता, परंतु त्यामध्ये महेश अण्णा कोठे यांना 5,210 म्हणजे 46 ते 47% वोट त्या ठिकाणी मिळाले. आणि त्यावेळेस भाजप आणि सेना आणि काँग्रेस हे 3 मोठे पक्ष होते आणि काँग्रेसच्या उमेदवार असल्याने महेश अण्णा कोठे हे शिवसेनेत असल्याने थोडं मुस्लिम समाज त्यांच्यापासून जे आहे ना त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते, परंतु मतदार जे आहे ना हे काँग्रेस सभेत गेल्याने आणि त्या ठिकाणी काँग्रेसला पण 2100 मतं यांनी जवळजवळ 18 ते 20% त्यांना पण मतदान त्या ठिकाणी मिळालेलं आहे. जर तशी बेरीज केले तर हे 46% आणि ते 20% जर धरले तर 66% मतदान आज अण्णासोबत आहे. जर आज जर मतदान निवडणूक जाहीर झाली तर आम्ही या 15 दिवसामध्ये त्याच प्रभागामध्ये ज्या ठिकाणी महेश अण्णा कोठे यांना 1850ची लीड आहे त्या ठिकाणी आम्ही 4000 पेक्षा जास्त मतांनी निवडून देऊ. त्यांचा इगो आहे आणि त्यांना एक घमंड आहे की कुणी हरू शकत नाही. म्हणजेच आता गल्ली बोळात त्यांचं पोरगा आणि ते विजयकुमार देशमुख हे त्या ठिकाणी गल्ली बोळात फिरत आहे. फक्त महेश अण्णा कोठे हे उमेदवार म्हणून येणार आहे म्हणून त्यांनी 2014 ते 2022 पर्यंत ज्या कार्यकर्त्यांना जे आहे ना बेभागपणे सांगितले, त्यांचे जवळचे कार्यकर्ते सांगितले मालक आम्हाला किंमत देत नाही, मालक आम्हाला जवळ करत नाही, पूर्वी आम्हाला 2000-5000 रुपये जे आहे ना दर महिना मदत करत होते, त्यांची मदतही करण्याचे बंद केले होते. परंतु महेश अण्णा कोठे जसं जाहीर केले 2021 मध्ये शहर उत्तर मध्ये लढणार आहे, पुन्हा त्यांचे पगारी त्यांनी सुरू केलेत. आणि हे भरमचेती जे आहे एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि ते पर्सेंटेज वर काम करणारा टक्केवारीवर काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि त्यांनी सांगितलं की प्रभाग 11 मध्ये आम्ही घाम फोडलो. ठीक आहे, तुम्ही घाम फोडलात, आम्ही पण महेश अण्णाच्या विरोधात होतो, काँग्रेसचा आम्ही प्रचार केलो त्या ठिकाणी, आम्ही पण आमचे काँग्रेसच्या उमेदवाराला 2000 पेक्षा जास्त मतं त्या ठिकाणी आम्ही 3-4 उमेदवारांना त्या ठिकाणी आम्ही मतदान करण्यास सांगितले होते आणि लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केले. परंतु तुमच्या मालकांनी प्रभाग 11 मध्ये आणि 10 मध्ये
महेश धर्माबाई कोटेंनी दोन प्रभाग क्रमांक 2 मध्ये त्यांच्या मुलाच्या कॅन्डिडेटच्या विरोधात थोडा जास्त ताकद लावल्याने त्यांनी काय सेटिंग केली त्यांना माहित आहे, परंतु त्यांनी प्रभाग 10 आणि 11 मध्ये फिरकले नाही आणि सतीश भरम शेट्टी यांची पत्नी यांच्यामची वहिनी त्या ठिकाणी थांबले होते. ह्या 8ही उमेदवारच्या ह्यांचे आमदार मालकांनी गळा कापलेला आहे, त्यांना पाहिजे तसं रसद पुरविली नाही आणि त्या ठिकाणी जर त्यांनी जास्त लक्ष दिले असते तर ह्यांचा पॅनल पण निवडून आला असता, परंतु ह्यांच्या मालकांनी जे यांचा घात केलेला आहे. आता लोकांनी मालक त्यांनी पूर्वीपासूनच सांगते था, आता तर लोकांमध्ये चर्चा आहे. आम्ही तर ऐकलो होतो पदाधिकारींना किंवा कार्यकर्त्यांना मटका घेण्यासाठी त्यांनी मदत करतात, परंतु आम्हाला तर असं वाटत आहे किंवा जनता असं सांगत आहे. आता ते पूर्वी सांगत होते आमदार देशमुख मालक, परंतु आता लोक सांगत आहे की मटकेवाले मालक काय यांनी मटका घ्यायला लागलेत की काय, अशी चर्चा या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये चर्चा सुरू आहे.